तिच्यावर प्रेम आहे देवाचं याला हरीच्या नामाची ताकद म्हणावी त्रैलोक्य अख्खं ज्याच्यावर प्रेम करतो तो जिच्यावर प्रेम करतो तिचं सामर्थ्य काय असेल महाराज काय त्या राधेचं सामर्थ्य असेल विचार कर देव काही साधनही हो अखिल कोट माझा ब्रह्मांड चालक माझ्या संतांच्या दारी येऊन थांबतो त्याचं कारण आहे हरिमुखे किती मंगळवेळाच्या विंतीकाली चोखोबरांचा मृत्यू झाला साक्षात पांडुरंग परमात्मा रडताय नामदारांना सांगतात नामा माझा चोखा गेला कमीत कमी हाड तरी घेऊन ये नामदाराय म्हणले देवा हजारो माणसं मेली विंतीखाली मी चोखोबरांची हाड कशी ओळखायची देव सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल याला हरिनाम कठीण परिस्थिती आहे म्हणून ज्याने नामचिंतन सोडलं तो भक्त नाही बघा सोयी सुविधा बघून केला जातो तो परमार्थ नाही सोयी सुविधा नसताना केला जातो तो परमार्थ आहे देवाच्या दारात क्षणभर थांबायचं स्थैर्य त्यालाच मिळालं ज्याने संतांची संगती केली ज्याने इतकं नामचिंतन केलं ज्याने संतांचं इतकं वचन पाळलं की त्यांना मुक्ती साधायची गरज पडली नाही पडली
16 वर्षाच्या कानोपात्रा वेश्याची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कानोपात्राचं नाही, काय कीर्तन असेल ना. मी कीर्तनात दंग होणार आहे माझा पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पण कान्होपात्राला शेजार पजारची माणसं म्हणतात, लाज वाटते का ग तुला नाचणारीची जात. तू कीर्तन ऐकाय बसली होय ग. आता तू कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं. आजही तशी लोक आहेत. चांगलं काही तुम्ही करायला लागलात की लोक करू देत. तुम्ही एवढा जरी सुंदर साप्ता केला तरी अख्खं गाव काय चांगलं म्हणत नसते बर का. कमिटीवाले दोन चार तरी खोट बोलणारच येणार ना. त्याचं काय असतंय, गावातच खायचं गावाला द्यायचं. लोक येते कोणी म्हणलं की ना काय सांगायचं. अहो त्या पोरांनी आठ करून शिवला ताई पाटलाचं कीर्तन ठेवलं साप्त्यात. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का. म्हणजे युस्तर पोटात गोळा काही खरंच अरे मरण ना तो आणणार आणि फोन करणार. त्यात माझ्यासारख्या महाराजांना उशीर करावा मग तर मी आलाच. मी काय म्हणते चांगलं नाही गप तर बस रे. करोनात जेवढी लोक मिली काय रोगानं मिली का. दोन चार तर बोलले ना मी. तुम्ही आम्हीच मारली. ते म्हणजे आम्ही कशी मारली हो. अहो ती बिचारा पॉझिटिव्ह आला त्यांना धीर वाटावं म्हणून तुम्हाला फोन केला. धीर वाटावं म्हणून ते म्हणलं कसं रे दादा पॉझिटिव्ह आलो. हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह.